आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला लक्ष्मी मातेंची पूजा करतो पण त्यासोबत सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो आपण ज्या वेळेस लक्ष्मी मातेंची पूजा करू तर आपण सुपारीच्या रूपात गणपती बाप्पांची पूजा करतच असतो तर त्यासोबत आपण अजून दोन सुपारींचीही स्थापना करायची आहे किंवा एका म्हणजे ताटामध्ये घेतली सुपारी तरी चालणार थी आहेत या तिघं व त्यासोबत पाचशेच्या शंभरच्या किंवा दोनशेच्या ज्या आपल्याकडे नोटा ॲवेलेबल असतील अशा पाच नोटा घ्या आणि त्यांचीही सोबत पूजा करा गणपती बाप्पांच्या सुपारी जी सुपारी आहे त्याच्यासोबत ह्या दोन सुपारी त्यांच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी म्हणून त्यांचीही पूजा करायची आहे रिद्धी म्हणजे सफलता सक्सेस जे आपल्या आयुष्यात आपल्याला सक्सेस मिळावं आपल्याला प्रत्येकालाच इच्छा असते त्यासाठी रिद्धी देवतेची पूजा करायची आहे आणि सिद्धी म्हणजे जो जोही पैसा येईल आपल्या घरामध्ये तो स्किलने येईल बो बुद्धीच्या कौशल्याने येईल व आपल्याला सक्सेस मिळायला हवं म्हणून रिद्धी आणि सिद्धी या दोघही देवतींची पूजा करायची आहे मी तुम्हाला या वहीमध्ये जे दिसतंय ते गणपती बाप्पांचं फॅमिली आहे फॅमिली ट्री आहे म्हणजे गणपती बाप्पांच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी रिद्धी आणि सिद्धी यांची दोन मुलं शुभ आणि लाभ आपण प्रत्येक शुभ कार्यावर शुभ आणि लाभ हे काढलं जातं नवीन नोटबुक जरी घेतली तरीही आपल्या शुभ लाभ वगैरे आपण असं लिहित असतो शुभ म्हणजे की आपल्या आयुष्यात सगळं काही चांगलंच मंगलमय व्हावं आणि लाभ म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्याला फायदा व्हावा तर यासाठी शुभ लाभ आपण म्हणजे पूजा करत असतो व काढत असतो शुभ लाभ यांच्या यांना दोन मुलं झाली तुष्टी आणि पुष्टी तुष्टी म्हणजे समाधान सॅटिस्फॅक्शन जे आपल्या आयुष्यात म्हणजे खूप वेळेस आपल्याकडे पैसा असतो पण समाधान नसतं तर आपल्या आयुष्यात समाधान यावं यासाठी आपण रिद्धी आणि सिद्धी ही पूजा करतो पुष्टी म्हणजे आपल्याकडे फक्त पैसाच असून चालत नाही त्यासोबत आपल्याकडे आरोग्यही चांगलं मिळावं आपल्याला आपल्यावर आरोग्य देवताही प्रसन्न राहावी यासाठी पूजा केली जाते तुष्टी आणि पुष्टी यांना दोन मुलं झाले आनंद आणि प्रमोद आनंद म्हणजे आपल्या आयुष्यात सगळीकडे हॅपीनेस हवा आणि प्रमोद म्हणजे सुख म्हणजे प्र प्रत्येक गोष्टीने आपल्याला सुख मिळावं म्हणून या सगळ्या गणपती पूजन करताना रिद्धी आणि सिद्धी या दोघांचीही पूजा करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये तुम्ही बांबू ट्री नक्कीच लावा आपल्या घरी बांबू प्लांट आणा आणि ते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा या चार ते पाच दिवसात लावलं तरी चालतं त्यानंतर कुबेराक्षी जे कुबेर देवांचं आवडतं प्लांट आहे तेही आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीमध्ये लावलं तर खूपच चांगलं असतं या प्लांटला जेट प्लांटही म्हणतात तर हे प्लांट उत्तर दिशेला ठेवलं जातं आणि लाभदायी आहे असंही म्हटलं जातं आपल्याकडे जी तांब्याचं गंगाळ असेल देवांची आंघोळ करायचं किंवा तुमच्याकडे या प्रकारची उरली असेल ती घ्या त्यामध्ये पाणी टाका आणि त्या पाण्यामध्ये पाच गुलाबाची फुलं किंवा गुलाबाची फुलं नसतील तर पाच कमळाची फुलं टाका आणि ते आपण आपल्या घराच्या एंट्रीला ठेवायचं आहे तर त्यामुळे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते असं म्हटलं जातं हे एंट्रीलाच का ठेवायचं कारण येणाऱ्या व्यक्तीचं लक्ष त्यावर जावं आणि प्रत्येक व्यक्ती हे चांगल्या विचाराने येत नसतं तर त्याचे वाईट विचार निघून जावे व आपल्या घरात प्रवेश केल्यावर चांगल्या विचारांचा त्याच्यावरती प्रभाव व्हावा म्हणून ही पाच गुलाबाची फुलं पाण्यात टाकून एंट्रीला ठेवायचं आहे आपण घराची स्वच्छता करतो पण आपल्याकडून नेमके घराचे चारही कॉर्नर खूप वेळेस स्वच्छ केले जात नाही तर कॉर्नर आपण घराचे नेहमी स्वच्छ ठेवायला हवे तर आता दिवाळीच्या निमित्ताने तर आपल्या घराचे एंट्री असेल म्हणजे अंगण तर किंवा कुठलेही घराचे चार कॉर्नर आहेत चारी बाजूंचे ते नक्कीच स्वच्छ करा तिथला जो पसारा असेल तो उचलून घ्या हा माझा घराचा ईशान्य कोपरा आहे तर त्या ठिकाणी मी लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशीची पूजा करणार आहे पूजा ज्या ठिकाणी मी मांडणार आहे ती जागा मी स्वतः पुसणार आहे आपलं दुपारी जरी घर पुसलेलं असेल आपल्याकडे कितीही नोकर साखर असतील किंवा कामाला मावशी असू द्या तरीही ही जागा आपण स्वतःच पुसायची तर जागा पुसण्यासाठी मी बकेटमध्ये पाणी घेतले आहे त्यामध्ये चिमूटभर साखर आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे साखर आणि मिठाचा उपयोग केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यासाठी मदत होते दिवाळीच्या या चार ते पाच दिवसांमध्ये आपले अंगण नक्कीच स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा कारण आपल्या घराची म्हणजे जे प्रतिमा असते ती आपल्या अंगणावरूनच कळते तर नक्कीच आपलं अंगण सुशोभित करण्याचा प्रयत्न करा अगदी थोड्या प्रमाणात का असे ना स्वच्छ असलं छोटीशी रांगोळी असली तरीही खूप महत्त्वाचं आहे आपण जी देवांची पूजा करणार आहोत दिवाळीमध्ये तर आपल्याकडून खूप मोठी मांडणी नाही झाली खूप म्हणजे अगदी वेगवेगळ्या प्रकारे आपण नाही डेकोरेट करू शकलो तरीही काही वाईट मानू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसतीच पूजा करणं घराची स्वच्छता करणं नाही त्यासोबत आपल्या मनातील जे जो द्वेष आहे जे वाईट विचार आहेत इतरांबद्दल राग आहे तो काढून टाका तरीही तेही खूप महत्त्वाचं आहे या सगळ्या पूजा आपण का करतो कारण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेही ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे निर्माण केलेला आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या सगळ्या पूजा केल्या जातात झाडूचंही आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण झाडू आपल्याला नम्रता शिकवतो व आपल्या घरातील कचरा काढून टाकण्यासाठी मदत करत असतो झाडू आपल्या घरातील कचरा नकारात्मकता काढून टाकायला मदत करतो आणि महत्त्वाचं म्हणजे नम्रताही शिकवतो कारण वाकून झाडलं तर घर स्वच्छ निघतं आपण सरळ राहून झाडण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नीट योग्य पद्धतीने झाडता येत नाही म्हणून आपल्या आयुष्यात नम्रता आणि झाडूलाही खूप महत्त्व आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या सुहासिनीज लाईफस्टाईलकडून खूप खूप शुभेच्छा